बिडकिन ग्रामीण रुग्णालय येथे अपंग व्यक्तीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सोमवारी एकदिवसीय शिबिर आयोजित करावे या मागणीसाठी रुग्ण कल्याण समिती मराठवाडा प्रदेश संघटक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने शल्यचिकित्सक डॉक्टर कमलाकर मुखेडकर यांना निवेदन देण्यात आले आहेत बिडकिन ग्रामीण रुग्णालय येथे येणाऱ्या अपंग रुग्णांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा नसून अपंग रुग्णांना औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चक्रा मारावे लागत आहे आणि त्यांना वेळेवर सुविधा मिळत नसल्यामुळे अपंग रुग्णांची गैरसोय होत आहे त्यासाठी आपल्या कार्यालयामार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोमवारी ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे एक दिवसीय शिबिर आयोजित करून अपंग रुग्णांची तपासणी करून गुणवत्तेनुसार त्यांना त्याच ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात यावे कारण बिडकीन हे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असून पंचक्रोशी जवळपास त्रेसष्ट खेडे आहे त्यामुळे सर्वच रुग्णांचा संपर्क ग्रामीण रुग्णालयाशी आहे तरी आपण आमच्या मागणीनुसार ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सोमवारी अपंग रुग्णांची तपासणी करून त्यांना त्यांच्या गुणवत्ते आधारे प्रमाणपत्र व्यवस्था केली तर आपला अत्यंत आभारी राहील आणि आपण आमच्या विनंतीला मान प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सोमवारी ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे शिबिर आयोजित कराल अशी अपेक्षा आहे या निवेदनाचा आणि बिडकीन पंचक्रोशीतील अपंग रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोमवारी बिडकीन ग्रामीण रुग्णालय येथे अपंग रुग्णांना तपासणी करून त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी निवेदन स्वीकारताना डॉक्टर कमलाकर मुखेडकर डॉक्टर वाकळे डॉक्टर धमगाय आणि ऋत्विक खरात यांची उपस्थिती होती रवींद्र गायकवाड एम न्यूज बिडकीन